हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 6 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं देखील म्हटलं जातं. पहा, हा पॉईंट पाहण्याआधी काही कन्सेप्ट, काही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या त्या संकल्पना आहेत की ज्या आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं रिवाईज करून देते, एकदा आठवण करून देते. मग ही जी काही कन्सेप्ट आहे आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन हे आपण पाहणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या टॉपिकचं नाव काय आहे, प्रकाशाचे अपवर्तन आहे. मग परावर्तन कशी काय संकल्पना इथं आली तर तेच आपण पाहणार आहे. पहा, परावर्तन आणि अपवर्तन हे प्रकाशाचे दोन गुणधर्म आहेत. मी तुम्हाला जसं की मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगत आलेले आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रकाश म्हणजे काय पाहिलं. प्रकाश म्हणजे काय तर ही एक प्रकारची विद्युत चुंबकीय प्रारणी आहेत. म्हणजे मॅग्नेटिक रेज. प्रकाश म्हणजे काय तर विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं परावर्तन म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन. पहा, जेव्हा लाईट रेज, प्रकाश किरण कोणत्याही माध्यमावरती किंवा कोणत्याही वस्तूवरती स्ट्राईक करतो किंवा आदळतो, तिथून तो परत रिटर्न फिरतो, ही जी काही संकल्पना आहे याला आपण परावर्तन असं म्हटलं होतं. बरोबर, परा पुन्हा, वर्तन परत फिरणे, पुन्हा फिरणे, हे जे काही त्याचं बिहेवियर आहे याला आपण प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं होतं. कोणताही प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडला किंवा एखाद्या वस्तूवरती स्ट्राईक झाला तर ते प्रकाश किरण पुन्हा तिथून फिरतात. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, असे हे पडतात याच्यावरती आणि इथून असे परत फिरतात, हे जे काही बिहेवियर आहे याला परावर्तन असं आपण म्हटलं होतं. हो की नाही? पहा, आणि प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी तिथे कोणत्याही माध्यमाची गरज नसते, नो नीड तो एनी मीडिया. बरोबर, प्रकाशाचे जेव्हा परावर्तन होते तेव्हा तिथे कोणत्याही माध्यमाची गरज नसते, पण जेव्हा प्रकाशाचे अपवर्तन होते ना बाळांनो, तेव्हा तिथं ट्रान्सपरंट मीडियमची गरज असते, म्हणजे एखाद्या पारदर्शक माध्यमाची गरज असते, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, परावर्तन म्हणजे काय, प्रकाश किरण पडले, पुन्हा ते तिथून रिटर्न फिरले, हे परावर्तन. पहा, अपवर्तन म्हणजे काय, जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणार. बरोबर, दोन ट्रान्सपरंट मीडियम लागणार, दोन पारदर्शक माध्यमांची गरज लागणार. मग एक असेल विरळ, एक असेल घन. ओके, दोन पारदर्शक माध्यमातून जेव्हा प्रकाश किरण जातात, सॉरी, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जेव्हा प्रकाश किरण जातात तेव्हा ते त्यांच्या मार्गक्रमणाची किंवा त्यांचा जो वे आहे, त्यांचा जो पाथ आहे, त्याची काय करतात, ते दिशा बदलतात. याला आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हटलं होतं आणि हे सगळं डिटेल आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सो परावर्तन आणि अपवर्तन हे क्लिअर झालं. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. पहा, आता आणखी एखादं उदाहरण. तुम्ही ज्या काही या सगळ्या वस्तू पाहू शकताय, ओके, एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतो आहे किंवा एखादी व्यक्ती दिसते आहे, काही कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतो आहे, याचाच अर्थ एखाद्या वस्तूचं आपल्याला दिसणं याचाच अर्थ आहे ते प्रकाशाचं परावर्तन. वस्तू आपल्याला दिसते म्हणजे ते काय आहे तर प्रकाशाचे परावर्तन. आणि हे कसं होतं हे देखील मी तुम्हाला डिटेल मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. पहा, तुम्ही आरशामध्ये बघत आहात किंवा तुमच्यासमोर एखादा ठोकळा आहे, घन ठोकळा आहे, आणि इथं लाईट चालू आहे जशी की आत्ता देखील चालू आहे, तर तो ठोकळा तुम्हाला दिसतो म्हणजे काय होतं, ॲक्च्युअल काय होतं, तर ते जे प्रकाश किरण आहेत ते काय होतात, त्या ठोकळ्यावरती पडतात, तिथून स्ट्राईक होऊन तुमच्या डोळ्यावरती पडतात आणि डोळ्यावरून स्ट्राईक होऊन परत त्या ठोकळ्यावरती पडतात आणि म्हणून तुम्हाला तो ठोकळा दिसतो किंवा तुम्हाला ती दिसणारी एखादी ऑब्जेक्ट जी आहे ही तुम्ही पाहू शकता. एखादी ऑब्जेक्ट दिसणं हे म्हणजेच काय आहे तर हे प्रकाशाचे परावर्तन आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, याला म्हणायचं प्रकाशाचे परावर्तन. मग प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, जसं की आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल, हा
आपला सपोज हे आपलं काचेची लादी आहे, हे हवा माध्यम आहे आणि हे विरल माध्यम आहे, हे घन माध्यम आहे आणि हे काच माध्यम आहे. प्रकाश किरण पडणार, इथं स्ट्राईक होणार, तिथून ते त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलणार, परत इथं पडणार आणि इथून परत इकडे जाणार, अशा पद्धतीनं जे होतं याला आपण अपवर्तन असं म्हटलं होतं. चांगला तर तुमच्या ते लक्षात आलं असेल, व्यवस्थित मी तुम्हाला ते सगळं सांगितलेलं आहे. पहा, हा प्रकाश किरण इथं आला, इथं तो पडला, इथं त्याचं माध्यम बदललं, माध्यम बदललं की त्याची दिशा देखील बदलली, परत इथं आल्यानंतर इथं देखील मार्गक्रमणाची दिशा बदलली आणि इथून परत ते इकडं स्ट्राईक झाले. ओके, हे झालं अपवर्तन. दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. परावर्तनाला माध्यमाची गरज नसते, अपवर्तनाला कंपल्सरी ट्रान्सपरंट मीडियमची गरज असते. ओके, हे एकाच माध्यमातून देखील होऊ शकतं. स्ट्राईक होतात, परत फिरतात, परावर्तन. इथं काय होतं, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात आणि ते जाताना त्यांचा जो काही वे आहे, त्यांचा जो काही पाथ आहे, त्यांची जे काही जे मेन दिशा आहे ही दिशा बदलते, याला अपवर्तन असं म्हटलं जातं. आता खूप ह्या चांगल्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. पहा, आता मला काय सांगायचं आहे तुम्हाला, मग ही जी काही काच आहे याच्यावरती काचेची लादी घेतलेली आहे आपण, बरोबर. या काचेच्या लादीतून जेव्हा प्रकाश किरण जातात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, इथं दोन वेळा अपवर्तन होते हे आपण पाहिलेलं होतं. आता जेव्हा आपण याच्यातून प्रकाश किरण जातात तेव्हा त्या काचेच्या लादीच्या पलीकडे असणारे देखील वस्तू आपल्याला दिसतात, हो की नाही. पहा, एखादा ट्रान्सपरंट मीडियम असू देत, पहा ग्लास आहे, वॉटर आहे, हां, याच्यात काय होतं, तर याच्यात परावर्तन देखील होतंच की परावर्तन 100% परावर्तन होतं. म्हणजे असं नाही आहे की अपवर्तन होईचं असेल तर आणि तरच फक्त ट्रान्सपरंट मीडियमची गरज लागते. ट्रान्सपरंट मीडियमची गरज तर लागतेच अपवर्तनासाठी, पारदर्शक माध्यमाची देखील गरज लागते, पण ट्रान्सपरंट मीडियममधून परावर्तन देखील होतं. पहा, आपण पाण्यामध्ये बघितलं तर आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं. हे काय आहे, आपल्याला आपलंच प्रतिबिंब परत दिसते. हे काय आहे, प्रकाशाचे परावर्तन आहे. आपण एखाद्या ग्लासमध्ये बघितलं किंवा काचेमध्ये बघितलं तरी तिथं आपल्याला आपलं आपण आपल्याला पाहू शकतो. म्हणजे असं नाही आहे की फक्त अपवर्तनासाठीच ट्रान्सपरंट मीडियमची गरज असते, तर ट्रान्सपरंट मीडियममधून परावर्तन देखील होतं. ओके, हे लक्षात येतं आहे. आता पहा पुढं, मग आंशिक आणि पूर्ण आंतरिक अपवर्तन म्हणजे परावर्तन म्हणजे काय, तर हे आपल्याला पाहिजे. पहा, परावर्तन आणि अपवर्तन ह्या दोन्ही संकल्पना आपल्या क्लिअर झालेल्या आहेत, आपण आत्ताच जस्ट ते पाहिलेलं आहे. पहा, जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातं, अपवर्तनाबद्दल बोलते बरं का, तेव्हा काय होतं, तर ते स्ट्राईक होऊन पुढं जातात. काही त्यातले असतात ते परत माघारी फिरतात. म्हणजे सपोज ट्रान्सपरंट मीडियम घेतलं आपण, हां, पारदर्शक माध्यम घेतलं, पारदर्शक माध्यम आपण इथे घेऊयात. कोणतं घेऊयात, काच घेऊयात. काच, पाणी ही सगळी कशी आहेत, तर पारदर्शक माध्यम आहेत. काच, पाणी ही सगळी पारदर्शक माध्यम आहेत. सी, आता पारदर्शक माध्यम आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अपवर्तन होणार आणि परावर्तन पण होणार. ते कसं ते सांगते मी तुम्हाला. पहा, जेव्हा आपण एखाद्या काचेची लादी आपण घेतलेली आहे, यातून प्रकाशाचे परावर्तन होते, तेव्हा ते प्रकाश किरण पुन्हा फिरून कुठं जातात, तर परत इकडे जातात. आणि जेव्हा, पहा, सुरुवातीला जे झालं हे प्रकाशाचे अपवर्तन झालं, त्यातले काही रेज परत येणार आपल्याला दिसतंय, ते आपण बघू शकतोय, म्हणजे परावर्तन पण होते. म्हणजे जेव्हा हे प्रकाश किरण सुरुवातीला जातात तेव्हा त्यातले परत स्ट्राईक होऊन परत माघारी फिरतात, हे काय झालं, परावर्तन. आणि हे त्यातून बाहेर पडून त्या काचेच्या पलीकडच्या असणाऱ्या वस्तू देखील आपण पाहू शकतोच की, हो की नाही, आपल्या डोळ्याला दिसत आहेत. म्हणजेच तिथं काय झालेलं आहे, ते त्या काचेच्या लादीतून पुढं गेलेले आहेत. म्हणजेच तिथं काय झालेलं आहे, तर अपवर्तन झालेलं आहे. बाकीच्या वस्तू आपल्याला दिसत आहेत, म्हणजे काय होते, त्या काचेच्या पलीकडं असणाऱ्या वस्तू, बरं का, काच दिसते परावर्तनामुळं, आणि त्या काचेच्या पलीकडं असणाऱ्या गोष्टी कशामुळं दिसत आहेत, तर अपवर्तनामुळं. म्हणजे काही प्रकाश किरण हे परत माघारी फिरतात, म्हणजेच तिथं परावर्तन होतं, आणि काही प्रकाश किरण त्या काचेच्या लादीमधून बाहेर पडून आपल्याला त्या काचेच्या अवतीभोवती असणाऱ्या, ती काच सोडून असणाऱ्या देखील वस्तू दिसत आहेत. म्हणजे झालं हे अपवर्तन. म्हणजे थोडंसं काय होणार आहे, पार्शियल त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे आणि पार्शियल
रिफ्रैक्शन होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, आंशिक परावर्तन पण होणार आहे आणि आंशिक अपवर्तन पण होणार आहे. मग आंशिक परावर्तन म्हणजे काय, तर तुमच्या पुस्तकामध्ये व्याख्या कशी दिलेली आहे, प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातात किंवा घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जेव्हा काचेतून ते हवेमध्ये जातात तेव्हा काय होतं, तर ते प्रकाशाच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि तिथं आंशिक परावर्तन होते. म्हणजे प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये पसरतो, याला त्यांनी आंशिक परावर्तन असं म्हटलेलं आहे. पण ॲक्च्युअल कन्सेप्ट कशी आहे, तुम्हाला परावर्तन क्लिअर झालं, प्रकाश किरण स्ट्राईक होणार, परत फिरणार, परावर्तन. ओके, अपवर्तन म्हणजे काय, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाणार आणि हे होताना त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलणार, अपवर्तन. क्लिअर? आता आंशिक परावर्तन म्हणजे काय, सी ही काचेची लादी आहे, याच्यातून प्रकाश किरण पडले. ओके, काच आपल्याला दिसतीये, हां काच आपल्याला दिसतीये. मी सांगितलं एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसणं म्हणजे काय आहे, ते परावर्तन आहे. काच आपल्याला दिसतीये, प्रकाश किरण स्ट्राईक झाले, परत माघारी आले, आपण काच बघू शकलो, हे झालं परावर्तन. मग अपवर्तन कसं, हे झालं पार्शियल बरं का, हे झालं परावर्तन. आणि तिथंच जेव्हा त्या काचेच्या लादीमधून प्रकाश किरण त्यातून पास आउटून पुढं जाऊन आपल्याला त्या काच सोडून ज्या बाकीच्या असलेल्या तिथल्या गोष्टी दिसतात, हे झालं अपवर्तन. म्हणून ही जी काही संकल्पना आहे याला म्हणायचं आंशिक परावर्तन आणि आंशिक अपवर्तन. लक्षात आलेलं आहे, ही सगळी अशी कन्सेप्ट आहे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये पहा काय दिलेलं आहे, व्याख्या आपण इथं लिहितो आहे, आंशिक परावर्तन. प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात विरल माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतात, म्हणजेच प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात पसरतो, यालाच आंशिक यालाच प्रकाशाचे आंशिक परावर्तन असे म्हणतात. ओके, लक्षात आलेलं आहे. आता आपण काय बघणार आहे, तर पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय. पहा, आत्ताच आपण बघितलं की आंशिक परावर्तन म्हणजे काय, तर प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो असं म्हणूयात आपण. मार्ग बदलतात असं नको म्हणूयात. जर का मार्ग बदलतात म्हटलं तर आपण तिथं काय होणार आहे, तर तिथं अपवर्तन होणार आहे. सो आपण थोडीशी इथं करेक्शन करतोय, काय म्हणूयात, प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतात आणि हे मार्गक्रमण करताना प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, हे नको म्हणूयात,
व्हेरी सॉरी, इथं थोडंसं करेक्शन करूयात आपण. काय म्हणूयात, प्रकाशाचा काही भाग हा पहिल्या माध्यमात पसरतो तेव्हा त्याला आंशिक परावर्तन असे म्हणतात. सो आपण परत ही व्याख्या लिहूयात. इथं आपण असं लिहूयात की प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतात म्हणजेच प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात पसरतो असं आपण म्हणूयात. प्रकाशाचा काही भाग हा पहिल्या माध्यमात पसरतो प्रकाशाचा काही भाग हा पहिल्या माध्यमात पसरतो यालाच प्रकाशाचे आंशिक परावर्तन असे म्हणतात बाळांनो. आंशिक परावर्तन म्हणतात. पहा आकृतीच्या साह्याने परत एकदा मी तुम्हाला सांगते. परावर्तन समजलेलं आहे तुम्हाला? आय एम शुअर की 100% समजलेलं आहे. अपवर्तन समजलेलं आहे तुम्हाला? 100% समजलेलं आहे. आता आंशिक परावर्तन म्हणजे काय तर पहा. आपल्याला वस्तू दिसती आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं ह्या काचेच्या लादीमधून जेव्हा इथं ते येणार आहेत आणि इथून असे ते बॅक जाणार आहेत. पहा इथून जेव्हा ते पडतात म्हणजे ती काच आपल्याला दिसते, ते परत फिरणार आहेत, हे झालं परावर्तन. तिथून ते बाहेर पडून आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या असणाऱ्या गोष्टी दिसणार आहेत, हे झालं अपवर्तन. मग हे असं होताना काही भाग हा पहिल्या माध्यमात पसरतो यालाच प्रकाशाचे आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. जी पुढची संकल्पना आहे ही आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहतो आहे, कारण की तुमचा खूप गोंधळ होईल हे सगळं जर एकत्र घेतलं तर. सो आपण आज इथंच थांबतो आहे. थँक्यू.